हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अशा प्रकारे सुंदर असं गुलाबाचं फूल कसं विणायचं हे शिकवणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट होते. तर बघू शकता किती मस्त पाकळ्या पाकळ्या आलेल्या आहेत आणि लेअरनुसार पाकळ्या पाकळ्या आलेल्या आहेत. बघू शकता बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. तर बनवायच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आपण आता हे गुलाबाचं फूल कसं बनवायचं हे पाहूयात. तर इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे, लाल आणि हिरवा. तर तुम्हाला कोणत्या कलरचं फूल हवे असेल त्या कलरची लोकर घेऊ शकता. सर्वप्रथम काय करायचं आहे, सेम एक मॅजिक रिंग टाकायची आहे अशा पद्धतीने. आणि मॅजिक रिंग टाकल्यावर 1, 2, 3 साखळ्या, म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. तर इथे आपल्याला एकूण 16 खांब टाकायचे आहेत मॅजिक रिंगमध्ये. तर मी काय करते, एकूण 16 खांब टाकून घेते. तर हे बघू शकता इथे मी 16 खांब टाकलेले आहेत आणि हा धागा ओढूनसुद्धा घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 3 साखळ्याचा गॅप आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. 1, 2, 3 साखळ्या घ्यायच्या, सॉरी 4 साखळ्या घ्यायच्या आणि एक खांब स्किप करून त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे. म्हणजे एकूण आपल्याला 8 लूप तयार करायचे आहेत. 1, 2 हे दुसऱ्यावर मुका खांब. तर इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी पहिल्या याच्यामध्ये स्लिप स्टिच केलेलं आहे. आता काय करायचं आहे, 1, 2, 3 साखळ्या, म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि याच्यामध्ये 2, 3, 4, 5 आणि 6 खांब घातलेले आहेत. परत त्याच्या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे आणि परत त्याच्या पुढच्या लूपमध्ये आपल्याला 6 खांब घालायचे आहेत. 2, 3, 4, 5 आणि 6. तर ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपण काय केलं, पहिल्या राऊंडमध्ये 16 खांब घेतले, नंतर 3-3 साखळ्याच्या गॅपमध्ये इथं आपण 8 लूप तयार केले. आणि आता एका लूपमध्ये 6 खांब घालायचे, एका लूपमध्ये मुका खांब घालायचा, एका लूपमध्ये 6 खांब घालायचे. तर असंच हा आपल्याला राऊंड कम्प्लीट करायचा आहे. तर इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. तर सॉरी फ्रेंड्स, इथे मी 9-9 खांब घेतलेले आहेत. अगोदर मी 6-6 सांगितले आणि नंतर माझी लोकर खूप बारीक आली तर डिझाईन व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून मी ते 9-9 खांब घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटी ह्या पहिल्या खांबावर एक स्लिप स्टिच करायचं आहे. अगोदर आपल्याला हा जो धागा आहे हा खालच्या साईडने काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि नंतर इथे कुठे पण एका जागी आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. तर ह्या व्यवस्थित आपल्या 4 पाकळ्या झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 1, 2, 3, 4, 5 साखळ्या घ्यायच्या आणि सेम जसं आपण अगोदर लूप तयार करून घेतले होते तसेच आपल्याला इथे मुक्या खांबाने 8 लूप तयार करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 साखळ्या. हे बघू शकता खालच्या साईडने जसे आपण लूप केले होते त्याच्याच वर आपल्याला इथे 8 लूप तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे 8ही लूप कम्प्लीट करून घेते. फक्त खालच्या साईडने आपण या जागेवर केले होते, आता आपल्याला वरती त्याच्यावरच करायचे आहेत. तर इथे मी 8 लूप तयार करून घेते. तर हे बघू शकता इथे मी 8 लूप तयार करून घेतलेले आहेत.
तर अगोदर इथं काय केलं होतं आपण, पहिल्या लूपमध्ये 9 खांब घातले होते आणि दुसऱ्या लूपमध्ये स्लिप स्टिच केलं होतं, सॉरी मुका खांब घातला होता. आता आपल्याला ह्या पहिल्या लूपमध्ये इथे मुका खांब घातलेला आहे, तिथे मुका खांबच ठेवायचा आहे. आणि ह्या पुढच्या लूपमध्ये आता आपण 11 खांब घालणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर ह्या दोन्ही पाकळ्याच्या मधामध्ये ही आपली पाकळी आलेली आहे. आता ह्या दुसऱ्या याच्यामध्ये परत आपल्याला 1 मुका खांब घालायचा आहे आणि परत ह्या तिसऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 11 खांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. परत ह्या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला 1 मुका खांब घालायचा आहे. तर हे बघू शकता ह्या वरच्या पाकळ्यावर ह्या खालच्या पाकळ्या किती छान आलेल्या आहेत. तर असंच हा राऊंड कंप्लीट करून मी सेम पद्धतीने 8 लूप तयार करणार आहे. तर ह्या 4 पाकळ्याच्या खाली दुसऱ्या 4 येणार आणि त्याच्यानंतरसुद्धा जसं इथे मी 8 लूप तयार केले होते, तर तिसऱ्या राऊंडलासुद्धा मी याच्यावर 8 लूप तयार करणार आहे. आणि सेम त्याच्यावर जसं आपण इथे 11 11 खांब घालून पाकळी तयार केलेली आहे, तर त्याच्यानंतरची पाकळी ह्या दोन्ही पाकळ्याच्या मधात येणार आहे. तर त्या पाकळीमध्ये मी 12 12 किंवा 13 13 खांब घालणार आहे. तर असंच मी हा एक आणि दुसरा एक राऊंड कंप्लीट करून घेते आणि तिसरा राऊंड सेम दाखवते. तर जसं ह्या पहिल्या आपण 4 पाकळ्या बनवल्या, त्याच्या खाली ह्या दोन्हीच्या मध्ये मध्ये 4 पाकळ्या बनवायच्या आणि परत ह्या दोन्हीच्या मध्ये एक अशा त्याच्या खाली 4 पाकळ्या बनवायच्या. तर इथे मी 2 राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स किती मस्त आपलं गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे आणि किती छान पाकळ्या पाकळ्या सुद्धा झालेल्या आहेत बघू शकता. तर इथे मी हा तिसरा लेयर कंप्लीट केल्यानंतर परत 8 लूप तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हिरव्या कलरची लोकर जोडायची आहे. जसं आपण पहिले अगोदरचे लूप तयार केले होते त्याच पद्धतीने मी इथे 8 लूप तयार करून घेतलेले आहेत. तर आता इथे पण सेम आता ही पाकळी आलेली आहे, ह्या पाकळीच्या मध्ये आपल्याला 1 हिरव्या कलरने पाकळी करायची आहे. तर इथे पाकळी कशी करायची आहे, 1 2 3 आणि 4. 4 खांब झाल्यानंतर 1 2 3 आणि 4 साकळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला 4 खांब घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4 खांब. परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1 मुका खांब घालायचा आहे. परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 2 3 4 4 खांब, 1 2 3 4 साकळ्या आणि सेम पेसमध्ये 4 खांब, 1 2 3 आणि 4. परत त्याच्या पुढच्या लूपमध्ये आपल्याला 1 मुका खांब घालायचा आहे. तर अशाच मी 4 पाकळ्या तयार करून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स इथे मी हे 4 पाकळ्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता किती मस्त अशा पाकळ्या पाकळ्या आलेल्या आहेत आणि किती सुंदर आपलं गुलाबाचं फूल दिसत आहे. तर हे कोणत्याही कलरमध्ये तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर
नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.